बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नाशिक जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वण्णेर भैरव येथे जिल्हा शिवसैनिकांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचा विशेष आढावा घेतला तो आमचे प्रतिनिधी वैभव बांबर यांच्यासहित राम बोरसी यांनी. थेट जाऊया कार्यक्रमात. वाढदिवसाच्या निमित्ताने असेच उपक्रम राबवा आणि यापुढेही असेच या वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल सांभाळण्यासाठी सर्वांनी मदत करा. आपण त्यांच्याशी आपण त्यांच्या इथे जिल्हा उपप्रमुख उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया. आज माझे मार्गदर्शन जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय भाऊसाहेब चौधरी साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं त्यांच्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. भाऊसाहेब चौधरी साहेब म्हटल्यानंतर शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक कसा असावा त्याचं उदाहरण म्हणजे भाऊसाहेब चौधरी साहेब. आपण बघितलं असेल की आपण त्यांचा गौरव संबंध महाराष्ट्राने एक ऑक्सिजन मॅन म्हणून त्या ठिकाणी केला आणि खऱ्या अर्थानं आपण ज्यांच्याकडे कोरोना योद्धा म्हणून बघतो असं व्यक्तिमत्व. खरं तर तालुक्यातून मोठ्या शहरामध्ये ज्यावेळेस माणूस कामाच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं जातो त्यावेळेस अनेक आपण अशी उदाहरणं बघितलेली आहे की त्याचा गावाकडचा संपर्क खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी नाहीसा होतो. परंतु चौधरी साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर चौधरी साहेबांचा व्यवसाय जरी मुंबईला असला परंतु आपल्या तालुक्यावरचं प्रेम आपल्या गावावरचं प्रेम आजही त्यांचं तसुभरही या ठिकाणी कमी झालेलं नाही. आणि कोरोनाच्या सारख्या महामारीमुळे महामारीच्या वेळेस त्यांनी स्वर्गीय इंदूरदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटरची निर्मिती या तालुक्यासाठी वडनेर भैरव गावामध्ये केली आणि त्यांचा हा उद्देश आहे. जसं की माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानं आणि पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे ठाकरे यांच्या आदेशानं आणि पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे सर्व खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रावर एक वेगळं काम या महाराष्ट्राच्या पाठीमध्ये या ठिकाणी उभं होताना आपल्याला दिसतंय. त्यामध्ये खऱ्या अर्थानं आमचे संपर्क प्रमुख कुठेही मागे नाही. ज्यांना आपण सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन मॅन कोरोना योद्धा आणि खऱ्या अर्थानं आरोग्यदूत म्हटलं तर या ठिकाणी बाबत ठरणार नाही. सांगली तालुका शिवसेनेच्या वतीनं साहेबांना त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय चौधरी साहेब त्यांचा आज वाढदिवस. खरं तर साहेब वाढदिवस साजरा करण्याच्या अतिशय विरोधात आहे परंतु समाजाच्या प्रती त्यांची जी बांधिलकी आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणात असल्या कारणानेच दादांनी सांगितल्याप्रमाणे शहरात असताना सुद्धा ग्रामीण भागातील तालुक्यातीलच गावातीलच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील कुठलाही ग्रामीण भागातील शेतकरी असेल सर्वसामान्य नागरिक असेल त्याच्या आरोग्याच्या संदर्भातील कुठलीही समस्या असेल त्यांनी सोडवलेली आहे. आणि या कोरोनाच्या काळात मागील पहिल्या लाटेला आणि दुसऱ्या लाटेला खऱ्या अर्थानं ऑक्सिजनची पुरवठा करण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि म्हणूनच ऑक्सिजन मॅन म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. आणि म्हणून या वाढदिवसाचं निमित्त म्हणून नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने तालुका शिवसेनेच्या वतीने वडनेरगड गाव शिवसेनेच्या वतीने ग्रामपालिका आणि चौधरी साहेबांचे मित्रमंडळ यांच्या वतीने आम्ही त्यांना काहीतरी अनोखी भेट द्यावी ही आमची कल्पना होती आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं या शिरवाडे वणी ते वडनेर भैरव आता 3000 वृक्षांचं लागवड करणार असून ती नुसती लागवड करून थांबणार नाही तर त्याचं संगोपन करणार सुद्धा आहोत. म्हणजे आठवड्याला पाणी खत व्यवस्थापन सुद्धा आम्ही वेळच्या वेळी करणार आहोत आणि याच पद्धतीने प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक तालुका प्रमुखांनी त्यांच्या वयाची झाडं लावली. म्हणजे आज 1 जून या दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 5000 वृक्षांचं वृक्षारोपण होत आहे. ही आमच्यासाठी साहेबांसाठी आम्ही दिलेली एक वाढदिवसाची भेट आणि छोटीची भेट आहे. हे बोलून वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांना हार्दिक शुभेच्छा. अतिशय छानसा हा उपक्रम आहे आणि अतिशय कौतुकास्पद पण हा उपक्रम आहे. आता आपण यांच्यासोबत स्वतः साहेबांच्याच बाबतीत आपण त्यांच्याशी बातचीत करून आपण त्यांचंही या सर्वांवरचं प्रेम जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्या शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय श्री भाऊसाहेब यांच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं
निश्चित या ठिकाणी पुणे ग्रामपंचायत असेल, माननीय श्री भाऊसाहेबजी चौधरी मित्रमंडळ असेल किंवा शिवसेना जिल्हा शिवसेनेच्या वतीनं तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चित इकडे असताना चौधरी साहेबांची वक्तव्य बोलायचं आहे. तर अगोदरच आता पाटील साहेब असतील किंवा नितीन दादा असतील यांनी सांगितलं की या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निश्चित या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव या ठिकाणी झाला होता. त्या काळामध्ये सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा म्हणून फार चांगलं काम त्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर ठाणे डोंबिवली असेल त्या परिसरामध्ये सुद्धा केला. आपल्या जिल्ह्याला त्याचा मोठा फायदा या ठिकाणी झाला. म्हणून त्यांचा ऑक्सिजन आपल्या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी गौरव केला होता. तर असं जे काही नेतृत्व आपल्या जिल्ह्याला संपर्क प्रमुख म्हणून लाभले हे जरी डोंबिवलीला त्या ठिकाणी किंवा ठाणा परिसरात काम करीत असले परंतु त्यांचं लक्ष या जिल्ह्यावर असतं. जिल्ह्यावर असल्यानंतर आपल्या गावावर पण असतं. निश्चित गावामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या नावाने निपुण शंकर यांनी ग्रामीण भागातील जनतेप्रती असणाऱ्या आदरामुळं मोठ्या प्रमाणात सहखर्चाने त्या ठिकाणी ग्रामपंचायत सहकार्यानं उभारलं हे पण काम त्यांनी त्या काळात केलं. हे करीत असताना आज आपण बघितलं छत्रपती ऋतुमान जर बघितलं तर पाऊस कधी पडतोय, ऊन कधी उष्णतेचं तापमान वाढतं, त्यामुळे हे पर्यावरण राखलं गेलं पाहिजे. त्या उद्देशानं म्हणजे जे काही पावसाहेब चौधरीचं मित्रमंडळ असेल किंवा शिवसेनेच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं जो काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला असाच कार्यक्रम पूर्ण आपल्या पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संपन्न होतो. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात माननीय संजय राऊत शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी साहेबांनी जिल्ह्यामध्ये निश्चित शिवसेनेचं एक चांगलं काम या ठिकाणी उभं केलं. आज जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चित चांगल्या पद्धतीचं मी अध्यक्ष म्हणून किंवा आमचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि बाकीच्या इतर महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा शिवसेनेचं जो काही वाढ आहे त्यामध्ये निश्चित चौधरी साहेबांनी एक चांगलं योगदान प्रमुख झाल्यानंतर दिलं आहे. आणि निश्चित अशा चांगलं काम करणाऱ्या माणसांचं त्यांच्या पाटील साहेबांनी सांगितलं वाढदिवस साजरा करणं हे त्यांना कधी आवडलं नाही. त्यांनी सांगितलं म्हणून नाही पण मित्रमंडळीला वाटलं, गावाला वाटलं की त्या वाढदिवसाच्या निमित्तानं निश्चित आपण काहीतरी उपक्रम या ठिकाणी राबवला पाहिजे. आणि जिल्ह्यातील शिवसेना आपलं जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये सुद्धा असाच वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण केला पाहिजे अशी भावना सर्वांची होती. त्या उद्देशाने हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चित चौधरी साहेबांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, यांच्या हातून समाजाची व आमच्या पक्षाची निश्चित चांगली वाढ हो अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अतिशय छानचा हा उपक्रम आहे आणि आपण बघतोय ऑक्सिजन मॅन खरं तर हा प्राणवायू आहे, सर्वांचा प्राण याच्याने वाचतो. आणि हे सर्व असा संकल्प जर कोणी एखादा कार्यकर्ता असेल, एखादा थोड्या छोट्या कार्यकर्त्यापासून तो उच्च पदावर गेलेला कार्यकर्ता असेल त्यांच्यासाठी अतिशय छानचा हा मेसेज आहे. आणि ज्यांनी गाव सोडलं ती कदाचित गावाचा विचार करत नाही परंतु यांनी तालुक्याचा नव्हे नव्हे जिल्ह्याचा सुद्धा विचार करणं सोडलेलं नाही. यांचा हा उपक्रम अतिशय सर्वसामान्य जनतेला अतिशय प्रेरणादायी असेल. आणि यानंतरही आज नियोजन या शिवसेनेच्या वतीनं सध्या सरकार शिवसेनेचं असून त्यांनी एवढं सगळ्या काय पूर्ण त्यांच्या आरोग्याचा लोड त्यांच्यावर असतानाही असा छानसा उपक्रम राबवणं अतिशय नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्यातर्फे मी पण भाऊसाहेबजी चौधरी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. वैभव भांबरसह मी राम भोरसे चांदवड. ताज्या व महत्